त्याच्यामध्ये 380 मध्ये त्याला जामीन झालाय, परत 391 मध्ये पोलिसांनी ताबा मागितलाय, त्याला परत 391 मध्ये त्याला ताबा दिलेला आहे. विरोध केला गेला, अवेलेबल ऑपरेशन म्हणून मिळत आहे. त्यांनी रिमांड काय काय केले होते, म्हणजे मागणी काय केली होती, तपास करायचा आहे, सीसीटीव्ही बाकी आहे, फुटेज बाकी आहेत, आरोपी जाण्याचा काही संबंध आहे का, म्हणून त्यांनी तपासाला वेळ मागितला होता. पण दोन्ही अवेलेबल ऑफेन्स आहेत, त्याच्यामुळे कोर्टाने बेल ग्रँट केलं. 381 मध्ये त्याला जामीन मिळाला, 391 मध्ये त्याला पोलिसांनी परत ताबा घेतला.